नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि खूप एक्सायटेड आहे कारण आम्ही चाललो आहोत एका ट्रिपला. एकदम मोठी नाही आहे, छोटीशी आहे. खरं तर मोठी होणार होती पण मग घरी देवाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मग आम्ही तुला थोडीशी छोटी केली आणि लगेच 5-6 दिवसात घरी येणार आहोत. 5-6 दिवसाची ट्रिप अरेंज केलेली आहे. ॲक्च्युली आम्ही पुण्याला जाणार होतो पण थोडासा रूटमध्ये चेंजेस करून आता पहिले शिर्डीला चाललो आहोत साईबाबांच्या दर्शनाला. शिर्डी, शनिशिंगणापूर, त्याच्यानंतर मग पुणे. आणि तिथूनही अजून पुढे काही प्लेसेस आहेत, तिथे जाण्याचा प्लॅन आहे. तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये ते सर्व बघायला भेटेलच. तर आता तिकडे चाललो आहेत. आई, पप्पा, सुरेखाताई, त्यांच्या मुली वगैरे सर्वांनाच नेणार होतो. माझे मम्मी पप्पा असं पूर्ण फॅमिली ट्रिप करणार होतो पण मग आईंच्या रिलेटिव्जमध्ये पण काही प्रोग्राम आहेत छोटे मोठे आणि ताईं त्यांच्याही घरी थोडी कामं होती त्यांची, तर त्याच्यामुळे त्यांचं नाही जमलं. मग ते आम्हाला जॉईन नाही करत आहे पण माझे मम्मी पप्पा आहेत आणि उज्ज्वल, तर ते आमच्यासोबत येतं आहेत. आम्ही आता इथून वरणगाववरून आमची ट्रेन आहे तर तिथून बसू आणि मम्मी पप्पा ते आहेत तर ते जळगाववरून आमच्यासोबत येतील. आणि शिर्डीला जायचं आहे सो कोपरगावपर्यंतच ट्रेन आहे, त्याच्यामुळे तिथपर्यंत जाऊ. तिथून पुढे मग लोकल व्हेकलने कुठून तरी, कारण तिथून काही जास्त अंतर नाही आहे, तर तिथून लोकल व्हेकलने मग आम्ही शिर्डीपर्यंत जाऊ. रात्रभर तिथे थांबू आणि सकाळी दर्शन वगैरे घेऊन पुढचं नियोजन काय आहे ते बघतील आता सर्व काय, जसं वेळ होईल तसं. तीर्थाची पण इकडे तयारी झालेली आहे भूर जाण्यासाठी. कुठे चालली तीर्था तू? कुठे चालली? कोणाच्या गावरी? मामाच्या घरी. तीर्थाला असं वाटतं आहे की ती मामाच्या घरी चालली आहे. तर चाललो आहोत आता. सर्व तयारी वगैरे झालेली आहे, पॅकिंग वगैरे झालेली आहे. आज शनिवार आहे, ज्या दिवशी आम्ही चाललो आहोत तर आज शनिवार आहे. त्यांची ड्युटी, माझी स्कूल सर्व आटपून घेतलं म्हणजे एक दिवसाची सुट्टी तितकी कमी होईल. उद्या तर संडेच आहे. तर आता निघालो आहेत. तुम्हाला पुढचे छान छान ब्लॉग बघायला भेटतीलच की आम्ही कुठे जाणार आहोत, काय धम्माल मस्ती करणार आहोत. आपल्या चॅनलवरचे हे हॉलिडेचे पहिलेच व्लॉग्स असतील कारण मीच 2-2.5 वर्षानंतर कुठेतरी फिरायला जातो आहोत. कधीपासून सुरू होतं की कुठेतरी जाऊ जाऊ पण काही जमलंच नाही कारण कोरोना होता. त्यात तीर्था लहान होती त्याच्यामुळे मग तिच्या तब्येतीसाठी आणि कोरोना होता त्याच्यामुळे तर कुठेच जाणं झालं नाही. 2-2.5 वर्ष झालेत जवळपास मला मी फिरायला गेलेली नाही आहे. आता खूप दिवसानंतर चाललो आहे सो खूप एक्सायटेड आहे. बसलोच आता ट्रेनला, निघाली येत आहे वरणगाववरून ट्रेन. हाय कर. तीर्था सेकंड टाइम ट्रेनमध्ये बसली त्याच्यामुळे थोडीशी घाबरलेली आहे. मम्मी पप्पा सर्वजण चढलेत आता. आमच्या सीट वेगवेगळ्या ठिकाणी होत्या त्याच्यामुळे मग थोडीशी ॲडजस्टमेंट केली आणि सीट एका ठिकाणी करून घेतल्यात. इथले जे 2 जण होते तर त्यांना आमच्या जागेवर पाठवलं आणि आम्ही इकडे आलो. तर इकडे बसलो. पप्पा आणि ते समोरनं बसलेत, आम्ही इकडनं बसलो. मम्मीने मस्तपैकी दशमी आणि ठेचा बनवून आणलेला होता त्याच्यामुळे आता जेवण करून घेतोय कारण जेवणाचा टाईम झालेला होता. इकडे तीर्था आईसोबत आणि मामासोबत बसली, इकडे पप्पा बसले, बसलेत. मस्त कांदा, मुरमुरे, असं छान मेनू आहे. आता इकडे ट्रेनमधून उतरलो कोपरगावला आणि आता मंदिराकडे जाऊ. आता जवळपास 10:15 झालेत. 5:30 वाजेला वरणगाव वरून ट्रेन निघाली होती जवळपास. आता 10:15 कोपरगावला उतरलो. आता मंदिरात जाऊ मग पुढे बघू दर्शनाचं काय आहे. ॲक्च्युली आमच्या लक्षात नव्हतं, आम्ही असं अचानकच नियोजन केलं आणि तिथे रामनवमीनिमित्त महोत्सव चालू आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे असं ऐकण्यात आलं आहे. त्याच्यामुळे आता बघून म्हणजे दर्शन घेण्याचं कसं नियोजन होतं. तर आता पहिले मंदिरात जाऊन बघतो. Ram 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 Ram
आम्ही आता इकडे मंदिराच्या परिसरात आलेलो होतो. आम्हाला कारण असं कळलं होतं की रामनवमीनिमित्त 3 दिवस रात्रंदिवस दर्शन चालू राहणार आहे. मग आम्ही असा प्लॅन केला की रात्री जर दर्शन होत असेल तर रात्रीच दर्शन करून घेऊ. पण मग इथे आल्यानंतर कळलं की रात्रीचं दर्शन बंद झालेलं आहे. आणि आता इथून जर कुठे स्टे करायचं असेल, रूम घ्यायची असेल, तर 1.5-2 किलोमीटर अजून जायचं आहे. आणि आम्ही बरंच मध्ये घुसून आलेलो होतो, त्याच्यामुळे मग परत बाहेर जाणं ते करणार. त्यात तिथाई झोपून आलेली होती, ऑलमोस्ट ती गाडी झोपूनच गेलेली होती, परत उठली त्याच्यामुळे तिची चिडचिड. त्याच्यामुळे आम्ही इथे परिसरातच एक असं हॉल मिळाला आम्हाला, तर तिथे आम्ही मग आता रात्रभर स्टे करतो आहोत. आता जवळपास 12:45 होत आले आणि सकाळी परत 6 वाजेशी आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे सकाळी परत 4-5 वाजेपासून उठायचं आहे, कारण अजून पुढचे प्लॅन आहेत. मग सकाळी जर नाही लवकर दर्शन झालं तर पुढचे प्लॅन्स चालतील, त्याच्यामुळे मग लवकर आऊ सर्व. तर आजचा ब्लॉग इथेच स्टॉप करू. उद्याची सर्व धम्माल मस्ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला. बाय बाय, गुड नाईट.